नमस्कार शेतकरी बंधूं मी युवराज वेलकम सिटी कंपनी प्रतिनिधी आज आपण फुलगोबी प्लॉटवर आहोत तर भेटूया शेतकऱ्यासोबत आणि उन्हाळी फुलगोबी बद्दलचं त्यांचं काय मत आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा शंकर सुंदराव कार गाव वाका परळी जिल्हा बीड आपण या ठिकाणी जे फुलगोबीची जात लावलेली आहे ती कोणती जात आहे सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट वेलकम सीटची ची से. वेलकम सीट सातशे चौसष्ट ही लागवड आपण किती तारखेला के केलेली आहे पंचवीस जानेवारी पंचे जानेवारीला ही आपली लागवड केली ला, आहे तर लागवडी केल्यापासून बरोबर आपला प्लॉट किती दिवसाला काढणीला आला साठ दिवसाला चालू झालेला आहे साठ दिवसाला आपला हा प्लॉट या ठिकाणी चालू झालेला आहे आणि सरासरी आपल्याला किती किलोच्या वजनापर्यंतचे गड्डे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले एक किलो सवा किलो दीड किलो पर्यंत आम्हाला एक किलो अब... सव्वा किलो दीड किलो पर्यंतचे गड्डे आपल्याला या ठिकाणी भेटले तर आणखीन वरायटी कशी वाटली तुम्हाला सातशे चौसष्ट आम्ही इथून पाठी मागायला दुसऱ्या वरायटी पण आम्हाला काही त्याच्यात बरोबर वाटलं नाही हे एकदम चांगल्या पद्धतीची व्हरायटी चांगली व्हरायटी आहे आणि आपण इतर शेतकऱ्यांना म्हणजे व्हरायटीबद्दल बद्दल अजून काय खासियत वाटली तुम्हाला आम्हाला म्हणजे ह्याच्यावर करपा आलेला नाही आणखीन काही करप्याचं प्रमाण करप्यासाठी सहनशील व्हरायटी आहे आणि अर्धा किलोचा गड्डा होईपर्यंत पाण्यामध्ये झाकलेला असून त्यामुळे गड्ड्याचा कलर हा पांढरा शुभ्र आहे तरी आणखीन आपण शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता आणि मार्केट मध्ये एकदम ह्याची विक्री खूपच चांगल्या पद्धतीने होईल चालते भाव काय मिळत आहे सध्या सध्या कालच्या बाजारी साठ रुपयाने गेली साठ रुपये किलोचा आपण या ठिकाणी भाव मिळालेला आहे तर हो। तुम्ही समाधानी आहात का हो हे हे आपल्या वेलकमच आहे ना ते एकदम आम्हाला चांगल्या पद्धतीने वाटलेले ठीक आहे दादा धन्यवाद उन्हाळी हंगामासाठी दादांचं म्हणणं आहे की सातशे चौसष्ट एक नंबर आहे ठीक आहे दादा धन्यवाद